विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांनो, काल आपण कोणती कविता पाहिली? रंग जादूचे पेटी बदले ही कविता आपण काल पाहिली, बरोबर आहे. आता आज आपण एक नवीन नाटकाला सुरुवात करणार आहोत. नवीन नाटकाचा आपण अभ्यास करणार आहोत. त्या घटकाचं नाव आहे कठीण समय येता. विद्यार्थ्यांनो, महाराष्ट्रामधील विविध नद्या तुम्हाला माहिती आहे. या नद्यापैकी एक नदी आहे, ती नदीचं नाव आहे कृष्णा. म्हणजे सर्वांच्या परिचयाची अजून काही नाव ऐकलं असेल कृष्णा नदी. तर या कृष्णा नदीच्या काठावर एक बसलेलं एक राजापूर नावाचं एक गाव होत. या गावाच्या परिसराभोवती आणि कारखाने होते आणि या साखर कारखाने आणि या साखर कारखान्यामुळे आजूबाजूच्या परिसरामध्ये या गावामध्ये शेतीचं उत्पादन जास्त लोक घ्यायचे आणि त्या शेतामध्ये ऊसाचं पीक ही मोठ्या प्रमाणामध्ये घेतलं जायचं. तर ऊसाची वाहतूक बैलगाडीतून लोक कारखान्याकडे घेऊन जायचे ऊस बैलगाडीमधून. मग ऊसाचं उत्पादन जास्त असल्यामुळं सर्वजण त्या गावातील लोक बैलगाडीतून ऊस कारखान्याकडे न्यायचे. असंच एका दिवशी ऊसाच्या बैलगाडीतून एक शेतकरी, त्या शेतकरीची बायको आणि एक मुलगी त्या बैलगाडीमध्ये ऊस भरला शेतातला आणि ऊस घेऊन ते शेतकरी, ते कुटुंब त्या बैलगाडीवर बसलं ऊसाच्या ह्याच्यावर आणि ते तसंच कारखान्याकडे ते निघालं. परंतु वाटेमध्ये एक कारखान्यापासून त्या शेताकडे येणारा जो रस्ता होता, हा रस्ता कच्चा होता, पक्का नव्हता. आणि कच्चा रस्ता असल्यामुळं ती बैलगाडी जात असताना आणि त्या शेतकऱ्यानं त्या बैलगाडीवर ऊस जास्त प्रमाणामध्ये भरला गेला. ऊसाच्या मोळ्या ज्या आहे त्या मोळ्या जास्त प्रमाणामध्ये घेतल्या आणि त्या बैलाला त्याचं वजन जास्त झालं. वाहतूक लांब असल्यामुळं त्या बैलाला त्या ऊसाचं वजन सहन झालं नाही. यामुळं ते बैल दमले होते आणि जात असताना वाटेमध्ये बैलगाडीचं एक चाक एका खड्ड्यामध्ये अडकलं. विद्यार्थ्यांना खूप म्हणजे बघा, बैलगाडी चाक अडकल्याबरोबर ती बैलगाडी काय झाली, एका साईडला पडली आणि या ऊसाच्या ह्याच्यावर ती त्या शेतकऱ्याची वाहतूक करणारी जी शेतकरी होता त्याची पत्नी त्या बैलगाडीवर बसली होती, पण ती पत्नी अगोदर खाली पडली आणि त्याच्यानंतर त्या ऊसाच्या मुळ्या तिच्या अंगावर. एकीकडं मुलगी पडली, शेतकरी पडला आणि या सगळं ओझं त्याच्या अंगावर त्या महिलेच्या पडलं. आणि हे पडल्यानंतर त्याला कसं झालं हे काही कळलं नाही. ज्याप्रमाणे यापूर रस्त्याने जात असताना एखादा ऍक्सिडेंट झाला, वाहतूक ड्रायव्हर चालवणाऱ्याला कळत नाही की आता ऍक्सिडेंट कशा पद्धतीने झाला, त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याची अवस्था झाली.